नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो या ठिकाणी आपण आज संदर्भ लेक्चर बघतो आहोत संगणक या टॉपिकवरील. तुम्हाला माहीत आहे की आपण डेली 9 PM मराठी व्याकरणाचे लाईव्ह लेक्चर्स घेतो आहोत. सगळे प्रश्नोत्तर टॉपिक वाईज आपण त्या ठिकाणी कव्हर करतो आहोत. आणि दुसरं, आपण 10 PM दररोज GK लेक्चर्स घेतो आहोत. आणि त्यामधील आजचा आपला टॉपिक संगणक हा आपण वेगळा निवडलाय. का निवडलाय? कारण की आपल्याला माहीत आहे प्रत्येक परीक्षेला संगणकावर प्रश्न आहे. पोलीस भरतीला सुद्धा दरवर्षी 1 ते 2 प्रश्न आहे. राज्यसेवेला तर आहेच संगणक व माहिती तंत्रज्ञान. PSI STI ASO 3 पेपर्सला मित्रांनो संगणक हा टॉपिक आहे मुख्य परीक्षेला. ओके, मग तिथे कसे कसे प्रश्न आलेले आहे पोलीस भरतीपासून सरळसेवेच्या विविध एक्झाममध्ये तुम्हाला संगणकावर 1 ते 2 प्रश्न नेहमी दिसतात GK अंतर्गत. हे सगळं आपल्याला आजच्या या प्रकरणामध्ये आता रेफरन्स या टॉपिकमध्ये बघायचं आहे. आणि संध्याकाळी रात्री आज 10 ज्याची लिंक तुम्हाला खाली देतोय मी, 10 PM संगणकावरील सगळं एक सोप्या भाषेमध्ये आपण सगळे बघणार आहोत. बघा काय काय बघायचं आपल्याला या लेक्चरमध्ये. संगणक म्हणजे काय, त्याची रचना नेमकी कशी आहे, त्याचे महत्त्वाचे भाग कोणते, त्याचे प्रकार कोणते, कोणकोणते पिढ्या आहेत. मित्रांनो पिढ्यांवर जनरेशनवर प्रश्न आहे, संक्षिप्त रूपांवर प्रश्न आहे, परिमाणं जी आहेत ना त्याची त्याच्यावर प्रश्न आहेत, आणि विविध वेबसाईट असेल त्या संदर्भातले शोध आणि त्याचे जनक यावर सुद्धा प्रश्न आहेत. हे सगळे आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. बघा या ठिकाणी तुमच्या समोर एक लहानसं चित्र मी मुद्दामहून आणलेलं आहे. तुम्हाला संगणकाचे काही पार्ट्स दिसत आहेत. या पार्ट्सवर म्हणजे ही रचना जी आहे ना संगणकाची, त्याचे विविध पार्ट्स यावर तुम्हाला बरेच वेळा प्रश्न विचारले जातात. तुम्ही बघताय विविध प्रकारचे जवळपास एक 18 ते 20 असे मोठे मोठे पार्ट्स तुम्ही बघताय. तिथे एक कॅमेरा बघता आहात, या ठिकाणी हे USB बघता आहात, इथे हे कीबोर्ड बघता आहात, इथे हे तुम्हाला हेडफोन दिसत आहेत. ओके, असे विविध इकडे माऊस दिसतो आहे तुम्हाला, अशा इकडे CPU वगैरे बऱ्याच बाबी आहेत. एक मॉनिटर बघतायत तुम्ही, या हार्डवेअरचे जे मटेरियल म्हणतो आपण ते सगळे त्या ठिकाणी आहेत. हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे की संगणक हे काय आहे. मित्रांनो संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे, हे आधी लक्षात घ्या. काय? एक इलेक्ट्रॉनिक उपकरण ते आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ते आहे, एवढा एक सोपा मुद्दा आधी लक्षात ठेवा. कशासाठी? मग हे याच्यामध्ये गणित सोडवणे, चित्र काढणे, माहिती लिहिणे, गाणे ऐकणे, कार्टून, चित्रपट, सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात संगणकात. जेव्हा तुम्ही रचना बघतात, पहिला मुद्दा इथे जो येतो की रचना, संगणकाची रचना बघत असताना मित्रांनो, संगणकात जर तुम्हाला उद्या विचारलं गेलं की 2 भाग कोणकोणते आहेत, तर एक भाग या ठिकाणी असतो तो म्हणजे हार्डवेअर, ज्याला तुम्ही म्हणत आहात. काय म्हणत आहात? हार्डवेअर म्हणत आहात. आणि दुसरा भाग असतो त्याला तुम्ही सॉफ्टवेअर असं म्हणत असतात. ओके, सॉफ्टवेअर. या ठिकाणी आपण बघतोय हे 2 भाग. मग हार्डवेअरमध्ये काय काय येतं आहे? हार्डवेअरमध्ये तुम्ही जर बघितलं की जे उपकरणं तुम्हाला बाहेरून दिसत आहेत, ज्यांना तुम्ही हात लावू शकतायत, ते म्हणजे हार्डवेअर. ओके, तुम्ही समजा तुम्ही म्हणले कीबोर्ड आहे, मी कीबोर्डला हात लावू शकतो. येस, माऊस आहे, मॉनिटर आहे, प्रिंटर आहे, मेन युनिटमधील CPU आहे, हे सगळं म्हणजे ते इनपुट डिव्हाइस असो अथवा आउटपुट, पण ते हार्डवेअर आहे. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअरची एक सोपी व्याख्या तुम्हाला लक्षात राहू द्या, तो म्हणजे माहितीचा संच, किंवा ज्याला प्रोग्रामचा संच असं म्हटलं जातं, ते म्हणजे सॉफ्टवेअर्स. हे दिसत नाही आहे तुम्हाला, हा एक सूचनांचा समूह आहे, हे लक्षात राहू द्या. ओके, आता तुम्ही या ठिकाणी आपण जेव्हा जातो, आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही बघतात तेव्हा महत्त्वाचे तुम्हाला टाईप्स माहीत असली पाहिजे की चला कोणकोणते डिव्हाइसेस असू शकतात. तुम्ही आता हा कम्प्युटर आहे, याच्यामध्ये 4 प्रकारचे डिव्हाइसेस असू शकतात मित्रांनो, 4 प्रकारचे. या जर तुम्ही बघितलं, पहिला प्रकार जो असतो ना त्याला इनपुट डिव्हाइसेस आपण म्हणतो. काय इनपुट? आता हे सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत आहे इनपुट डिव्हाइसेस. इनपुट म्हटलं की तुम्हाला लगेच इकडचं कीबोर्ड आठवलं पाहिजे, जे काय करतं संगणकाला आज्ञा देत आहे. कीबोर्ड आहे, माऊस आहे, जॉयस्टिक आपण ज्याला म्हणू शकतो ती आहे, टच स्क्रीन, तुम्ही काहीतरी टच स्क्रीन घेतलेला आहे, वेब कॅमेरा आहे, हा तुम्ही वेब कॅमेरा लावला आहे कॉम्प्युटरला, तुमचा त्याच्यामध्ये व्हिडिओ दिसतोय, स्कॅनर आहे. ओके, हे सगळे काय झाले? इनपुट डिव्हाइस झाले. दुसरे या ठिकाणी असतात ते म्हणजे आउटपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइस आम्हाला सोपे काय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ही जी स्क्रीन दिसते ना, मॉनिटर, हे सगळ्यात महत्त्वाचं आउटपुट डिव्हाइस. नंतर स्पीकर, बघा या ठिकाणी तुम्ही हे स्पीकर बघतायत ज्याच्यातून आवाज बाहेर येतो आहे. ओके, इथे बाजूला कुठेतरी याच्यात अटॅच असू शकतात किंवा वेगळे स्पीकर असू शकतात, पण ते आउटपुट डिव्हाइस आहे. नंतर प्रिंटर आहे, ज्याच्यातून तुम्ही प्रिंट काढू शकतात, ती प्रिंटर बघा या ठिकाणी तुम्ही बघता आहात, ही आउटपुट डिव्हाइस आहे. आता काही डिव्हाइसेस असे असतात जे तुमचे स्टोरेज करणारे असतात, स्टोरेज म्हणतोय मी त्याला, साठवून ठेवतायत, ज्याच्यामध्ये हार्ड डिस्क येते. बघा इकडे तुम्ही हे बघतायत, हार्ड डिस्क आहे, फ्लॉपी डिस्क आहे,
ओके. त्यानंतर कॉम्पॅक्ट डिस्क, ज्याला आपण सी डी असं म्हणत असतो, बघा जुन्या काळात तुम्ही सी डी बघायचे खूप जास्त. ओके, डिजिटल व्हर्सटाईल डिस्क असेल, यू एस बी जे पेन ड्राईव्ह म्हणतोय आपण, हे पेन ड्राईव्ह काय आहे, हे स्टोरेज आहे. बघा ही तुम्ही सी डी बघतायत, हे स्टोरेज डिवाइस आहे, याच्यामध्ये तुम्ही काहीतरी साठवून ठेवू शकतायत. पुढचं असतं ते म्हणजे कम्युनिकेशन डिव्हाइस सुद्धा याच्यामधील, कम्युनिकेशन मोडेम ज्याला आपण म्हणतो आहे, मोडेम हे अत्यंत महत्त्वाचं कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. नेटवर्क ॲडॅप्टर कार्ड असतं, ते सुद्धा कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे या बाबी. आता या प्रत्येकाची कार्य आहेत. आता हे तुम्ही म्हटले की मॉनिटरचं कार्य काय, सरळ तुम्हाला माहिती आहे याच्यावर. तुम्ही हे तुम्हाला जे काही आपण लिहितो आहे, जे काही तुम्हाला याच्यावरून दाखवायचं, ते सगळं तुम्ही याच्यावरून चित्रपट बघू शकता. सगळं बाबी आहे. कीबोर्ड आहे, संगणकावर लिहिण्यासाठी तुम्ही कीबोर्डचा वापर करत आहात. म्हणजे यांचे उपयोग जर तुम्हाला एकदम सोप्या सोप्या गोष्टी, आता ते एवढं बारीक एवढं सोपं विचारणार नाही. आता माऊस संदर्भात काही कन्सेप्ट आहेत. बघा माऊस, माऊस तुम्ही जेव्हा लगेच दाबून त्या ठिकाणी सोडताय, तेव्हा त्याला क्लिकिंग म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर ते जे तिथे स्क्रीनवर जे दिसतंय त्याला कर्सर म्हटलं जातं. पॉइंटिंग डिव्हाइस, माऊसला आपण पॉइंटिंग डिव्हाइस असंही म्हणत असतो, माऊस पॉइंटर असंही त्याला म्हटलं जात असतं. आणि जे मेन युनिट ज्याला आपण म्हणतो, ज्याला सी पी यू म्हणतो, त्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, आपण त्याचे काही संक्षिप्त रूपंसुद्धा बघणार आहोत, त्याला त्या ठिकाणी कॉम्प्युटरचा मेंदू असं म्हटलं जात असतं. या बाबी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे, या बेसिक बाबी आहेत. आता पुढचा मुद्दा जो आपला येतो आहे तो म्हणजे संगणकाच्या पिढ्या संदर्भात. काय संगणकाच्या पिढ्या आहेत? आता बघा, आपण या ठिकाणी बघतोय फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ आणि फिफ्थ. तुमचे याच्या आधीचे प्रश्न कसे विचारले गेले ते फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्याच्यासाठी मी सांगितलं की रात्री ठीक 10 वाजता, आता या 10 वाजता तुम्ही म्हणाल कुठे यायचं, आम्ही तुम्हाला लिंक दिलेली आहे. 10 वाजता जे लाईव्ह लेक्चर आहे त्याची लिंक क्रिएट केलेली आहे आपण. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे एमपीएससी स्पर्धा विश्व, ते जॉईन करा, त्याच्यावर लिंक आहे. किंवा आपलं STI RCP जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला लाईव्ह लेक्चर सेक्शन जे आहे स्टडी मटेरियलमधील, तिथेही तुम्हाला हा व्हिडिओ बघता येईल. 10 वाजताचं जे प्रश्न उत्तर आहे, मग तुम्हाला कळेल की नेमकं कोणत्या पिढीवर कसे प्रश्न आलेले आहेत. बघा, पिढ्यांवर पहिला मुद्दा येतो की पिढी कधीपासून कधीपर्यंत, आणि दुसरं म्हणजे त्या पिढीचं वैशिष्ट्य काय. बघा इथे हे बघताय तुम्ही पहिली पिढी. आता हे बी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे संदर्भ आहेत, मात्र एक जनरल जर बघितलं 1942 ते 1948 जी आहे ना मित्रांनो, ही पहिली पिढी आहे. पहिल्या पिढीमध्ये निर्वात नळ्या वापरल्या गेल्या, ज्याला व्हॅक्युम ट्यूब असं म्हटलं जातं. बघा हे शब्द हा पहिल्या पिढीच्या बाबतीत तर तुम्हाला लक्षातच ठेवायचं, काही विशेष नाही. व्हॅक्युम ट्यूब पहिल्या पिढीमध्ये. दुसरी पिढी कधी सुरू होते माहिती का? 1948 पासून ते 1964 पर्यंत सुरू होते दुसरी पिढी. इथे ट्रान्झिस्टर वापरले जात आहेत. काय? ट्रान्झिस्टरचा वापर आहे दुसऱ्या पिढीमध्ये. आणि ट्रान्झिस्टरवर असेही प्रश्न आले की कशापासून बनवलेलं आहे, सिलिकॉनपासून बनवलेलं आहे. आपण बघितलं ना पहिल्या पिढीमध्ये संगणक फार मोठा होता, फार गरम व्हायचा, प्रचंड ऊर्जा लागायची, नंतर ते हळूहळू कमी होत गेलं पुढे. तिसरी पिढी तुम्हाला माहीत असली पाहिजे. बघा इथे तुम्ही बघताय थर्ड जनरेशन, आपण बघितलं पहिले 1942 ते 1948 ते 1964, इथे 1964 ते 1974च्या आसपास होता. काही पुस्तकांमध्ये थोडंसं कमी जास्त दिलं आहे, नेटवर्कवर तुम्हाला इंटरनेटवर थोडंसं मागेपुढे वाटेल, पण एक संदर्भ लक्षात घ्या. तिसऱ्या पिढीमध्ये इंटिग्रेटेड सर्किटचा वापर आहे मित्रांनो, ICचा वापर आहे, चिपचा वापर आहे, आकार आणखी लहान होत चाललाय. चौथी पिढी जर बघितली तुम्ही 1974 ते 1990, बघा चौथी पिढी 74 ते 90 नीट लक्षात ठेवायची. ओके, इथे मग हा आणखी लहान होत गेला. व्यक्तिगत आपण PC जे म्हणतोय त्याचा वापर वाढला, पर्सनल कॉम्प्युटर इथून सुरू झाला. आणि पाचवी पिढी जर बघितली तर ती 1990च्या पुढे. सध्या आपण बघतोय पाचवी, काही जण आता त्याला पुढे 6वी पिढी म्हणायला लागले आहेत पुढच्या काही बाबींना, पण 5व्या पिढीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स याला फार महत्त्व आलं, कृत्रिम बुद्धिमत्तेला फार महत्त्व आलेलं आहे. या बाबी इथे लक्षात ठेवा. आता याच्यातच तुम्हाला आणखी एक मुद्दा क्लिअर होतो की संगणकाचे जे प्रकार आहेत ना मित्रांनो, प्रकार, ते तुम्हाला थोडेसे त्याच्यावर थोडी चर्चा करावी लागते. एकदम म्हणजे सगळ्यात शक्तिशाली आपण ज्याला म्हणतो, सर्वात जलद शक्तिशाली, त्याला काय नाव दिलं आम्ही? सुपर कॉम्प्युटर. बरोबर, मग तो भारतामधला जो बनवला गेला CDAC संस्था जी पुण्याची आहे, विजय भटकर, डॉक्टर विजय भटकर, तो परम संगणक तुम्हाला माहीत असला पाहिजे, सुपर कॉम्प्युटर. त्याच्यानंतर मेन फ्रेम कॉम्प्युटर म्हणून एक आहे आणखी, मेन फ्रेम जो विमा कंपन्या वगैरे या ठिकाणी वापरला जातो आहे, मेन फ्रेम. हे प्रकार आहेत. मिनी कॉम्प्युटर असतो जो मध्यम आकाराचा आहे, मायक्रो असतो एकावेळी एकच व्यक्ती वापरू शकतो मायक्रो कॉम्प्युटर, ज्यालाच आपण PC म्हणतोय, तुम्ही आम्ही जे वापरतात मॅक्झिमम. ओके, हे कॉम्प्युटर या ठिकाणी आहेत, त्यांचे प्रकार या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. आता मी पुढे जातोय, पुढचा मुद्दा मला तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. तो मुद्दा म्हणजे तुम्हाला काही महत्त्वाचे वेबसाईट आणि त्यांचे संस्थापक माहीत असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर विचारलं उद्या की बाबा चला फेसबुकचे संस्थापक कोण आहेत,
तुम्हाला सांगता आलं पाहिजे. फेसबुक म्हटलं की कारण की विचारलं गेलं आहे, काय काय विचारलं आहे ते आपण बघूया रात्रीच्या लाईव्हमध्ये. मार्क झुकेरबर्ग हे तुम्हाला फेसबुकचे संस्थापक लक्षातच ठेवायचे. तुम्हाला गुगलची विचारलं कारण की एकदम मोठ्या कंपन्या आहेत, वेबसाईट्स आहेत. गुगल म्हटलं की तुम्हाला लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे नाव तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. ओके, लॅरी पेज, सर्जी ब्रिन. त्यानंतर तुम्हाला ॲपल, सगळ्यात महत्त्वाचं नाव इथे ॲपल. ॲपल म्हटलं की तुम्हाला इथे स्टीव जॉब्स, ओके, स्टीव जॉब्स हे नाव लक्षात ठेवायचं आहे, स्टीव जॉब. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मोठं नाव म्हणजे तुम्ही मायक्रोसॉफ्ट बघत असतात, बिल गेट्स. मायक्रोसॉफ्ट म्हटलं की बिल गेट्स आहे, ओके. त्याच्यानंतर यूट्यूब आहे, आर्कूट आहे, विकिपीडिया. विकिपीडिया हे नाव तुम्हाला माहिती आहे, आपण फ्रीमध्ये सगळं काही याच्यावर बघत असतो. विकिपीडिया, विकिपीडियाचे संस्थापक कोण आहे तर जिमी बेल्स. जिमी बेल्स हे नाव लक्षात ठेवा. महत्त्वाचे त्याच्यात याहू हे आहे, नंतर बऱ्याच बाबी आहेत. जगातली सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर कंपनी तुम्हाला मी सांगितली की जी मायक्रोसॉफ्ट आहे, ते बिल गेट्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. बिल गेट्स आपण आता बघतोय मागे चर्चेतही आहेत, त्यांचं आणि पत्नीचं काय बऱ्याच बाबी त्या घटस्फोटासंदर्भातले आपण बघतोय. जगात सर्वाधिक वापरलं जाणारं जे सर्च इंजिन आहे ज्याला गुगल म्हणतोय आपण, त्याचे ते लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन तुम्हाला लक्षातच ठेवायचे. आता पुढचा मुद्दा येतो बघा, ते म्हणजे संक्षिप्त रूपांवर. मित्रांनो, काही महत्त्वाचे, खूप सारे संक्षिप्त रूपं आहेत, पण काही महत्त्वाचे जे तुम्हाला असे तोंडपाठच असावेत त्या संक्षिप्त रूपांवर मला चर्चा करायची. पहिलं म्हणजे तुम्हाला रॅम आणि रॉम असं तोंडपाठच असलं पाहिजे. रॅम म्हणजे काय आणि रॉम म्हणजे काय, ओके, पाठच असलं पाहिजे. रॅम म्हणजे रॅन्डम ॲक्सेस मेमरी, रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी, पाठच असलं पाहिजे. तुम्हाला सी डी म्हणजे काय विचारलं ना, कॉम्पॅक्ट डिस्क, असं सांगता आलं पाहिजे. ओके, तुम्हाला या ठिकाणी यू एस बी विचारला, तुम्ही ते यू एस बी केबल, खूप सारे प्रत्येक जणाच्या मोबाईलला यू एस बी केबल आहे, बरोबर. त्याला काय म्हणायचं मग, त्याला युनिव्हर्सल सिरियल बस असं म्हणायचं, माहितीच असलं पाहिजे. WWW हा प्रत्येकालाच माहीत असं, कोणती परीक्षा द्या. वर्ल्ड वाईड वेब. सी पी यू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, ईमेल म्हणजे काय, ईमेल, ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. बघा, हे सगळे तुम्हाला माहिती आहे, हे प्रत्येक ठिकाणी माहीत असावी. जी पी एस आहे बघा, जी पी एस, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आपण ज्याला म्हणतो. एच टी टी पी, दोन आणखी दोन फुल फॉर्म सांगतो तुम्हाला, एच टी टी पी आणि एच टी एम एल, हेही पाठच असावी. एच टी टी पी म्हणजे हायपर टेक्स्ट प्रोटोकॉल, सॉरी, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणतो आपण. आणि एच टी एम एल, एम एल, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. बघा, एच टी एम एल आणि एच टी टी पी मित्रांनो माहीतच असले पाहिजेत. त्याच्यानंतर ते आपले लॅन, वॅन, मॅन. ओके, लॅन, मॅन म्हणजे काय माहीत असं, लोकल एरिया नेटवर्क. त्याच्यानंतर मेट्रोपोलियन एरिया नेटवर्क आपण ज्याला म्हणतो आहे. ओके, एस एम एस, तुम्ही जे एस एम एस पाठवतात, मेसेज पाठवतात, संदेश पाठवतात, शॉर्ट मेसेजेस सर्व्हिस असं म्हणतो त्याला, किंवा शॉर्ट मेसेज सर्व्हिस असं त्याला म्हटलं जातं. आपण दररोज वापरतोय बघा वायफाय, वायफायचं तर आम्हाला फुल फॉर्म माहीतच असलं पाहिजे वायफायचा. वायरलेस फिडेलिटी असं म्हटलं जातं त्याला, काय, वायरलेस फिडेलिटी. यू आर एल, जो वेबसाईटचा पत्ता जो असतो ना, त्याला यू आर एल म्हटलं जातं. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर आपण ज्याला म्हणतो आहे. ओके, हे अत्यंत महत्त्वाचे शॉर्ट फॉर्म आहेत मित्रांनो, म्हणजे हे तुम्हाला पाठच असले पाहिजेत, याच्यात काही विशेष नको. तुम्हाला पुढे हेही दिलं आहे की एम एस सी आय टीचा फुल फॉर्म काय आहे, सी डी ॲक्ट म्हणजे काय. आता हे सी डी ॲक्टचाही विचारलं गेलं, ज्याने पहिला सुपर कॉम्प्युटर तयार केला पुण्याची ही संस्था, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग असं त्याला म्हटलं जातं. आय बी एमचा फुल फॉर्म विचारलं गेलं आहे, कसे विचारले, काय ऑप्शन आहे, ते सगळं आपण बघूया. इंटरनॅशनल बिझनेस मशीन आपण ज्याला म्हणतो आहे. ओके, हे महत्त्वाचं आहे, हे सगळं महत्त्वाचं आहे, तुम्हाला या बाबी आल्याच पाहिजेत. ओके, आता पुढचं तुम्हाला इथे पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे परिमाणी. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलतोय मी मित्रांनो. परिमाणी म्हणजे काय, तुम्हाला के बी म्हणजे माहिती आहे काय आहे, के बी किती, के बी पासून किती, के बीच्या वरचं काय आहे एम बी. ओके, मग ते किती एम बी पासून, किती के बी पासून एक एम बी बनतो आहे के बी. के बीच्या खाली आणखी काय आहे बीट, तुम्हाला हे बीट माहीत असलं पाहिजे आधी. बीटच्या नंतर मग बाईट माहीत असलं पाहिजे, झिरो किंवा एक बीट असू शकतं. बाईट एक, आठ बीट म्हणजे एक बाईट, ते माहीत असावं. मग एक किलो बाईट, 1024 बाईटपासून, आता 1024 बाईट एकत्र आले की मग तुमचा 1 किलो बाईट बनतो. 1024 किलो बाईट एकत्र आले की तुमचा 1 MB बनतो. आता एम बीच्या वर येतो जी बी, तुम्ही म्हणतात बघा 1 GB, 2 GB, हे 1024 MB आलं की जी बी बनतो आहे. जी बीच्या नंतर टी बी बनतो आहे 1024 पासून. ओके, 1024 लक्षात ठेवायचं. टी बीच्या नंतर मग पेटा बाईट आहे, एक्झा बाईट आहे, झेटा बाईट आहे, योटा बाईट आहे, ते फार पुढे, गरज नाही एवढे पुढे जाण्याची. मात्र टी बीपर्यंत माहीत असतं आम्हाला, के बी, एम बी, जी बी माहीत असतं, टी बीसुद्धा लक्षात घ्या.
हे परिमाण तुम्हाला माहितीच असली पाहिजे, हे परिमाण माहीत असली पाहिजे. आणखी एक तुम्हाला ते याचा विस्तार जो आहे म्हणजे जो डेटाबेस असतो त्याच्यातले हे तीन मुद्दे इथे लक्षात घ्या. याच्यावरही प्रश्न आहे, लॅन मॅन आणि व्यानवर या तिघांमधला फरक माहीत असावा. सोपं आहे हे सगळं. तुम्ही जे त्या ठिकाणी लॅन मॅन व्यान याचं फुल फॉर्म तर तुम्हाला माहिती आहे, लोकल एरिया नेटवर्क, जे नेटवर्कचे प्रकार आहेत मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क आणि हे वाईड एरिया नेटवर्क. आता हे लॅन म्हटलं हे नेटवर्क कुठपर्यंत आहे, एका इमारतीपुरतं आहे बस. अत्यंत कमी अंतर आहे, खाजगी असणार आहे त्याचं त्याचं. तुम्ही बघा ते वायफाय वापरतात आपल्या आपल्या घरात बसवलेलं असतं कुठेतरी, हां ब्रॉडबँड कनेक्शन आपण म्हणतो हे लॅन. दुसरं मॅन याच्यामध्ये एका शहरापुरतंही असू शकतं, ओके. आणि व्यान म्हणजे जगभरातल्यासाठी जे वापरलं जातं त्याला आपण व्यान असं म्हणतो आहे. मित्रांनो या बाबी तुम्हाला माहीत असणं गरजेच्या आहेत असं मला वाटतं, ओके. आता त्याच्यात आणखी एक मुद्दा इथे येतो बघा, रॅम आणि रोममधला फरक तुम्हाला कळायला पाहिजे. हे सगळं प्रश्नाभिमुख आहे, जसे प्रश्न आले का तसं तुम्हाला या ठिकाणी मी शिकवतोय. रॅम म्हणजे तुम्हाला सांगितलं मी रॅन्डम ॲक्सेस मेमरी. इथे काय आहे, इथे जर समजा वीज पुरवठा वगैरे खंडित झाला तर या ठिकाणी ही माहिती तुम्हाला भेटत नाही, म्हणून या रॅमला आपण अस्थायी मेमरी असं म्हणतो, ओके. रॉममध्ये काय मित्रांनो, रॉम रीड ओनली मेमरी, म्हणजे इथे जर समजा वीज वगैरे गेली तर ते राहतं, मात्र त्याच्यात तुम्ही बदल नाही करू शकत, ओके. तो मुद्दा लक्षात घ्या. एवढ्या बाबी मला वाटतं या ठिकाणी फार महत्त्वाच्या आहेत, फार गरजेच्या आहेत. पुढे याच्यात बरंच काही आहे, अजून सिस्टीम्स वगैरे आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम बरंच काही आहे, त्यावर सुद्धा आपण बोलूया. मात्र ते आपण आता 10 PM जे लेक्चर असणार आहे आपलं प्रश्नोत्तराचं सेशन, त्याच्यामध्ये आपण या सगळ्या बाबी डिटेलमध्ये बघूया, ओके. चला सगळ्यांनी या सेशनला हजर राहा. आणि दुसरं, तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलला तर आपण ई बुक्स सध्या जोपर्यंत लाईव्ह लेक्चर चालू आहे तोपर्यंत आपले 10 ई बुक्स फ्री देतो आहोत. तेही तुम्हाला भेटतील, मात्र तुम्हाला लाईव्हला हजर राहावं लागेल, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल आणि MPSC संदर्भातलं जे आपलं आणि इतर विविध परीक्षांसंदर्भातलं अपडेट देणारं ॲप्लिकेशन आहे STI RCP ते डाऊनलोड करा. तिघांचे स्क्रीनशॉट पाठवा, खाली व्हॉट्सअप नंबर आहे, सगळे ई बुक्स तुम्हाला भेटतील. चला इथे आपण थांबूया, धन्यवाद.